नमस्कार, मी किशोर उंडीवर व्यावसायिक चित्रकार आहे, लेखक आहे. तुम्ही आसपास माझ्या बघता की हिमालयाचे पेंटिंग्स आहे. फार मजेशीर घटना आहे. हिमालयाच्या पेंटिंगला सुरुवात फार मजेशीरित्या झालेली आहे. साधारणपणे मी सातत्याने 25 वर्ष काम करत होतो, एक्झिबिशन्स करत होतो, लौकिकही मिळत होतं. एकदा असंच टेलनॉ ऑफ इंडिया कंपनीला मी पेंटिंग देण्यासाठी म्हणून दिल्लीला गेलो. साधारणपणे 2 दिवसाचा अवधी लागणार होता. एकंदर 28 पेंटिंग्स आम्ही डिस्प्ले करणार होतो त्या आणि ऑल ऑफ सडन काय झालं की मी राजधानीने दिल्लीला पोहोचलो आणि आर्किटेक्टला फोन केला. तो म्हणाला की तुम्ही साईटवर या. आणि ज्या गोष्टीला 2 दिवस लागणार होते ते काम 2 तासामध्ये आणि मग दिल्लीमध्ये आता इकडे तिकडे जाण्यापेक्षा आमचं अतिशय आवडतं ठिकाण हरिद्वार. हरिद्वारला आम्ही पोहोचलो आणि मग तिकडे गेल्यानंतर प्रचंड पावसाळ्याला सुरुवात झाली आणि मग 2 दिवस आम्ही हॉटेलमध्ये बसून काढले. मग दुसऱ्या दिवशी नक्की केलं की म्हणजे आपण दुसरं तिकडनं घालायचं, बस ज्या कुठे रस्ता मिळेल तिकडे निघायचं. आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी बस मिळाली, ती बद्रीनाथला जाणारी. ही साधारणपणे आजपासून 33 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो खरं बघायला गेलं तर हिमालयाची साथ होती आम्हाला. त्यांनी ही सगळी सिच्युएशन अशी निर्माण केली होती की धबधबा पाऊस कोसळत होता आणि आम्हाला काही सुचत नव्हतं आणि आम्हाला त्याच्याकडे यायला भाग पडलं नाही. आम्ही 2 दिवसाचा सातत्याने प्रवास करत 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 बद्रीनाथला पोहोचलो. खूप छान प्रकार होता. समोर एक डोंगर दिसायचा, मोठा डोंगर माथा दिसत आणि 10 मिनिटानंतर त्याच डोंगर माथावर आमची बस असत आणि परत एक समोर डोंगर माथा असत. हा सातत्याने 2 दिवस प्रकार चालू. आणि मग त्यावेळेला लक्षात आलं की आपण कोण, आपण एवढ्या मास कशासाठी गेलो, एवढा अहंकार कशाला जोपासतो. जर एवढा पर्वत माथा मोठा समोर तो 1/10 सेकंदाला असतो तर आपण ही त्याने हिमालयाने दिलेली पहिली ओळख. आणि तुम्ही ज्या देहाला समजता तो देह नाही, तर समष्टीचाच एक भाग आहे असं मानलं तर तुम्ही खरंच भव्य दिव्य होता याची त्यांनी अनावतपणे जाणीव करून दिली. 2 दिवसानंतर आम्ही बद्रीनाथला संध्याकाळी पोहोचलो आणि वेळी झालो. हिमालय पूर्णपणे आम्हाला भेटायला आला होता. एक कडकडून मिठी मारल्यासारखे आणि मग नंतर मग त्या हिमालयाने मग वेळ लावला. मी त्याच्यानंतर 15-20 दिवस आम्ही लँडस्लाइडिंग मध्ये अडकून 20 दिवसानंतर आम्ही बद्रीनाथून बाहेर पडलो आणि हिमालय आमच्या मनातून काही गेला नाही. आम्ही ती भूप्रदेश जरी मी मागे टाकला असला तरी तो आमच्याकडे मुक्काम आला होता, आमच्यामध्ये सामावलेला होता. आणि हिमालयाचं एक वैशिष्ट्य आहे की तो तुम्हाला सतत तुमच्या मालगुडीवर बसलेला असतो. तो तुम्हाला ती सूर तुमच्या मनाचा ठाव घेतो आणि तो तुम्हाला त्याच्यासारखं भव्य दिव्य होतो. आणि हे सातत्याने चालू होतं की हिमालयात जाणं दरवर्षी न चुकता जाणं, हिमालयामध्ये 15-20 दिवस स्वतःला डुंबून घेणं, त्याच्या अथांगपणाला सामोरे जात स्वतः अथांग होण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग असं बरेच दिवस चालू होतं. एकदा मिलिंदसाठी भेटले आणि मग मिलिंदसाठी मी मला चित्राच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं की काहीतरी करा, आपण वेगळं काहीतरी करू. आणि मनामध्ये तर हिमालय मोठा मुक्का मला होत पण एकदम चर्चा आमची दोघांची चालली असताना एकदम ते म्हणाले मग तुम्ही हिमालय काय पेंट करत, तुमच्यामध्ये अख्खे अंग प्रत्यंगामध्ये तो बसलेला आहे तर त्याला अभिव्यक्त काय करत. म्हटलं की बोला फुलाची काठ पडली आणि आम्ही दोघांनी एकमेकांना कटकडीने खेळले. चला म्हणाले की हा
प्रोजेक्टवर आपण काम करतो आणि कितीही वर्ष काम करतो. म्हणजे आम्ही मग दोघांनी एक दिलं आणि कामाला सुरुवात केली. ते त्यांच्या कन्स्ट्रक्शन लेवलवर काम करत होते. मी माझ्या टेक्निकल फॅक्टरच्या दृष्टीने आणि माझा जो 50 वर्षाचा जो अनुभव आहे तो त्याच्यामध्ये उपयोग होतो. आणि त्याच्यामधून एक अशी प्रदीर्घ अशी चित्रमालिका सुरू झाली आणि गेली 12 वर्ष मला वाटतं ते चालू आहे आणि अखंड चालू राहील आणि शेवटच्या श्वासापर्यंत चालू आहे. या काळामध्ये हिमालयाने त्याची सगळी गुणवैशिष्ट्य चित्रकाराला देऊ केली आणि त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. खरं बघायला गेलं तुम्ही मिलिंद साठेंचाही कृतज्ञ आहे की त्याने मला माझ्यामध्ये असलेला जो बसलेला जो हिमालय आहे तो करायला मला